नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अडवण हे गाव या अडवण गावात औद्योगिक वसाहत स्थापनेसाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून अडवण ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असताना जर या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापनेसाठी शेतजमीन वापरात घेतल्यास शेतकऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न महत्वाचा असताना याआधी अडवण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धरण प्रकल्प योजनेत गेलेल्या आहेत. या शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नसताना पुन्हा एक नवीन प्रकल्प शेतकऱ्यांना नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. तरी या औद्योगिक वसाहत प्रकल्प योजनेसाठी शेतजमिनी वापरात घेऊ नये यासाठी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भास्कर गुंजाळ यांनी अडवण ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर गुंजाळ यांनी दिली. आज आम्ही शेतकरी प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या वतीनं सहा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांची भेट घेण्याकरता आलो आहोत. खरं तर इगतपुरी तालुक्यामध्ये फार मोठी समस्या ती म्हणजे आडवण आणि पारदेवी या गावामध्ये MIDC होते. खरं तर इगतपुरी तालुक्याने शासनाकरता क्षेत्रफळापैकी 74% जमिनीचं दान केलेलं आहे. शासनाकरता मोठमोठी धरणं, त्यानंतर MIDC, आर्मी सराव सेंटर, समृद्धी महामार्ग, लोहमार्ग अशा विविध प्रकल्पांकरता 82,812 हेक्टरपैकी आतापर्यंत 58,881 हेक्टर जमीन शासनाने आमच्याकडनं घेतली आहे, इवन संपादन केले आहे. आणि आता नवीन परत आडवण पारदेवी या ठिकाणी MIDC होते, त्या ठिकाणी किमान 700 एकर जमीन शासन घेण्याचा घाट घालते. मुळामध्ये याच्या अगोदर गोंदे आणि वाडीवर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत, पण यामध्ये किती लोकांना स्थानिकांना फायदा झाला हा संशोधनाचा विषय. खरं तर तालुक्यातली बेरोजगारी काही संपलेली नाहीये, याच्या उलट धनदांडग्यांच्या घशात या जमिनी गेल्या आणि धनदांडगे मोठे झाले आणि त्याच्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, शेतकरी निस्तंभूत होणार आहे. जवळपास 52 शेतकरी या माध्यमातून भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. त्यांची गुरेवासरे, शेतीचे अवजार, घरदार सगळं नष्ट होणार आहे. अशामध्ये या शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि म्हणून आम्ही याचा जाब विचारण्याकरता, याचं घराणं मांडण्याकरता माननीय बच्चूभाऊ कडूंकडे आलेलो आहे. माझी विनंती असेल बच्चूभाऊंना, आम्ही विनंती करणार केलेली आहे बच्चूभाऊंना की आपण शासन दरबारी आमचा हा प्रश्न मांडावा. तसेच जे बाकी खापरी धरण झालेलं आहे या शेतकऱ्यांकरता पाणी देखील आरक्षित करण्यात यावं अशी देखील आमची प्रमुख मागणी आहे. या सर्वांसाठी बच्चूभाऊ प्रयत्न करतील असा आशावाद शेतकऱ्यांच्या वतीने मी व्यक्त करतो. आज आम्ही नाशिक या ठिकाणी माननीय आमदार सुशितांचे कैवारी त्यांच्या भेटीसाठी आलो आहोत. आमच्या भेटीचं कारण आहे आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये आडवण आणि पारदेवी या गावांमध्ये MIDC घाट घालण्यात आलेला आहे. तर याबाबत आम्ही शेतकरी हवालदिल झालो आहोत. आम्हाला काय करावं हे काही सूचना याबाबत आम्ही न्यायाच्या दृष्टीने आम्ही कोर्टामध्ये देखील दाद मागितली आहे आणि मान्य न्यायालय हायकोर्टामध्ये आम्ही याचिका देखील दाखल केलेल्या आहेत. तर हा जो मुद्दा आहे हा अगदी इगतपुरी तालुक्याच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे की या MIDC जर अशा प्रयोग जर तिथे झाला तर या प्रकल्पाद्वारे जे दूषित केमिकल युक्त पाणी आहे यामुळे जे जायकवाडी धरण आहे या धरणामध्ये या पाण्याचा अंश जाणार आहे आणि उत्तर सगळ्या खेडेगावांना जे पिण्याचं साधन आहे या साधनामध्ये हे दूषित पाणी होणार आहे. तर आमची शेती त्यावर अवलंबून आहे आणि या दोन्ही गावांमध्ये जे MIDC प्रोजेक्ट आला आहे या प्रोजेक्टमध्ये आमचे जवळजवळ 75% शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. कारण आमची जी वाडी वस्ती आहे का शेतमळा वस्ती आहे या मळा वस्तीवर सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह आपले गुरेवासरे जनावरांसह तिथे राहतात आहे. तर हे सगळं नष्टनाबूद होणार आहे. तरी आमची बच्चूभाऊंना विनंती आहे की आमच्या ह्या निवेदनाचा विषय सरकारकडे मांडून आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आमची मागणी आहे. नमस्कार. आता एवढ्यात आमचे भास्कर भाऊंनी जे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, तर मी इगतपुरी तालुक्यात प्रहार सेवक म्हणून काम करतोय.
मागेच आम्हाला शेतकरी बांधवांना पाणी परवानगी मिळत नव्हती. त्या टायमाला भाऊ माजी राज्यमंत्री होते जलसंपदा विभागात, तेव्हा भाऊंनी पत्र दिलं तर त्या अनुषंगाने हजारो शेतकऱ्यांना पाणीपट्टी मिळाली आहे. तरी आज आमचं डॅमचं पाणी आमच्यासाठी आरक्षित नाहीये, ते पाणी मे जून मध्ये सोडण्यात येते. त्याच्यामुळे बरेच शेतकरी लोकांना नुकसान होते, त्यांच्या बागेत पिकं वाळतात. त्या संदर्भात पाणी आरक्षित करावा आणि भास्कर भाऊंचे जे म्हणणं आहे ते विषयावर मी एक प्रारसेवक म्हणून नक्कीच भाऊंना या विषयावर आम्ही सांगणार आहे. आणि भाऊ जे बोलतात ते करतात हा विश्वास आम्हाला माहिती आहे. भाऊ सरकारमध्ये असो किंवा सरकारच्या बाहेर असो काही असो, भाऊचा एक शब्द आहे, आमची स्वतःची पांढरपरी आहे. तर त्या अनुषंगाने भाऊ नेहमी शेतकरी असो दिव्यांग असो सर्वांचे आवाज उचलतात. आणि भाऊंनी जो आवाज उचलला त्याला नक्कीच न्याय मिळतो ही आम्हाला खात्री आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.